संवैधानिक हक्काच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंड गोवारी जमात बांधवांनी आज एक दिवसीय धरणे आंदोलन केले. गोंड गोवारी जातीचे लोक अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, जमात वैधता प्रमाणपत्र आणि इतर लाभापासून वंचित ठेवले जात आहे, त्यामुळे त्यांच्या घटनात्मक हक्काचे हनन होत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. तर अनुसूचित जमातींचे सर्व लाभ देण्याबाबत शासनाने परिपत्रक निर्गमित करावे, जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला आमची नम्र विनंती आहे की आम्हाला गोंड गवारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीचे प्रमाणपत्र मिळावे व तसेच कास्ट व्हॅलिडिटी मिळावी ही एकवे मागणी या ठिकाणी आम्ही शासनाकडे सादर करीत आहे.